बाळासाहेबांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. आमच्या दोन्ही पवार आणि ठाकरे कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानं बंद आहेत. दादा मी आणि अर्थातच पूर्ण पवार कुटुंब, सुळे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं खूप 5 दशकाचं प्रेमाचं जे नातं आहे त्याच्यात आमच्या सगळ्यांकडूनच सातत्य, प्रेम, आदर हा नक्कीच जपला जाईल. आज ज्या पद्धतीने आज बाळासाहेबांच्या ह्या जयंतीच्या निमित्ताने जे राजकारण होते खूप दुर्दैवी आहे आणि हे बाळासाहेबांना न आवडणारं होतं आहे हे मी तुम्हाला अतिशय विश्वासाने सांगते. प्रमुखांची मुदत पण संपते, पुन्हा तेच होतील किंवा दुसरं काय? आणि अर्थातच बाळासाहेबांनी स्वतः सुरू केलेला पक्ष आणि अर्थातच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता. त्याच्यामुळे ज्यांना बाळासाहेबांवर प्रेम आहे ते बाळासाहेबांचा निर्णय कसा चॅलेंज करतील? त्याच्या मागे कुठलं तरी षडयंत्र असेल तर किंवा स्वतःचा स्वार्थ असेल काय करू शकतो? आणि चिंचवडची पोट निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये दोन्ही खरं तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आग्रह आहे की निवडणूक लढवण्यासंदर्भात आणि कसब्यामध्ये सुद्धा काँग्रेस आग्रह आहे. तुमची काय नेमकी भूमिका असणार आहे या ठिकाणी? बिनविरोध व्हावी की निवडणूक काय? मला असं वाटतं हा एक राजकीय विषय आणि महाविकास आघाडी इलेक्शन जिंकणार आहे, लढणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून प्रेसशी सविस्तर बोलतील.